आरपीएफ हवालदाराकडून ट्रेनच्या 3 डब्यांमध्ये गोळीबार करण्यात आला. धावत्या ट्रेनमधील हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला. मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केलाय. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. जयपूर एक्सप्रेसच्या 3 डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पॅन्ट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केलाय. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. टीकाराम मीणा अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भांडपुरावाला राहणार नालासोपारा, वय 50 वर्ष, अख्तर अब्बास अली राहणार शिवडी, वय 48 वर्ष अशी मृतांची नावं आहेत. पहाटे 5:23 वापी आणि मीरा रोड दरम्यान ही घटना घडली आहे. आरोपीने फायरिंग केल्यानंतर गाडीचं चेन खेचून थांबवली आणि पळून जात होता. मग शेजारीच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडलं. आरोपी चेतन सिंह सध्या GRPच्या ताब्यात आहे. बोरिवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. तर 4 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर संबंधित ट्रेन यार्डमध्ये असून फॉरेन्सिक विभागाचं पथक ट्रेनमध्ये आहे. जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतका राग आला की त्याने प्रवाशांवर बंदूक उकारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि त्याने त्यांच्या वरिष्ठांसह प्रवाशांवरती गोळीबार केला, ज्यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. आज सकाळी जयपूरहून मुंबईकडे येणारी जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस जी आहे, तिनं वापी स्टेशन सोडल्यानंतर त्या ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंगसाठी असलेले एक आरपीएफचे कॉन्स्टेबल चेतन सिंग याने त्यांचे जे सिनियर आहेत ASI टीकाराम मीना यांना व त्याच्यानंतर विविध बुकिंगमधल्या 3 लोकांवरती फायरिंग केली. हे 4 जण म्हणजे ASI टीकाराम मीना आणि 3 प्रवासी असे 4 लोक मयत झाले. त्याच्यानंतर ती गाडी जेव्हा पुढे आली त्यावेळेला कुठल्या तरी पॅसेंजरनी सुरक्षेसाठी चेन पूल केली. ती चेन पूल केल्यानंतर हा चेतन सिंग यानं तिथून पळून जाण्याचा गाडीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मीरा रोडजवळ ही घटना घडली. त्यावेळेला मीरा रोड येथे जे GRPचे आणि RPFचे पोलीसकर्मी होते त्यांनी त्याला अतिशय धाडसानं पकडलं. त्यानंतर या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भामध्ये जो चेतन सिंग ताब्यात आहे त्याच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेमध्ये जे RPFचे इतर वाचलेले जवान आहेत किंवा रेल्वेमधले जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तसंच त्या गाडीमध्ये प्रवास करणारे इतर प्रवासी यांच्याकडे आपण चौकशी करत आहोत. आणि त्यामुळे ही जी काही घटना घडली आहे या घटनेबद्दल जो काही गुन्हा दाखल होईल त्याचा अगदी सखोल तपास केला जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.